निनावी गुळाच्या कारखान्यातून निघणाऱ्या केमिकल मिश्रित पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. कोथळीहून दानोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर निनावी गुळाचा कारखाना अनेक वर्षापासून सुरू आहे. या निनावी गुळाच्या कारखान्यातून निघणाऱ्या केमिकल मिश्रित दूषित पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच केमिकल मिश्रित दूषित पाण्याच्या प्रवाहामुळे त्या भागात डासांनी आपले मोठे साम्राज्य उभे केल्याने इजा करणाऱ्या नागरिकांबरोबर रहिवाशांना मलेरिया डेंग्यूसारख्या आजाराला सामोरं जावं लागत आहे. गावातील रहिवासियांच्या आरोग्याची काळजी करून त्यावर उपाययोजना करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच कोथळी दानोळी रोडवरील निनावी गुळाच्या कारखान्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आपला हक्क संघटनेच्या वतीने 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर तसेच ग्रामसेवक कोथळी ग्रामपंचायत कोथळी यांना देण्यात आले होते. तसेच कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तसेच सदरचा निनावी गुळाचा कारखाना हा कोणी एका राजकीय पुढाऱ्याचा असल्यामुळे कदाचित प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप आपला हक्क संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांनी केला आहे. सध्या कोथळी गावातील रहिवासी समाधानाची भावना व्यक्त करत असताना दिसत आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ व ग्रामपंचायत यांच्यावर कोणती कारवाई करणार का, राजकीय दबावाला बळी पडणार यावर नागरिकांचे लक्ष वेधून राहिले आहे. एबी न्यूज मराठीसाठी निर्भीड पत्रकार रोहित जाधव हो।